आजच आमचे लाईव्ह मराठीचे यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील अपात्र कर्जमाफी संदर्भात विकास सेवा संस्थांनी उच्च न्यायालयात दाखल केलेला दावा फेटाळला होता. बँकेचे चेअरमन आमदार हसन मुश्रीफ यांनी याबाबत वैयक्तिक लक्ष घालून सर्वोच्च न्यायालयापासून शेतकऱ्यांच्या बाजूने न्याय मिळवला आहे. तरीही राजकीय द्वेषापोटी काही बिनसंतोषी प्रवृत्तींकडून कर्जमाफी होऊ नये व अपात्र कर्जमाफीची लढाई थांबावी यासाठी दिशाभूल केली जात आहे. पण कोल्हापूर जिल्हा अपात्र कर्जमाफी समितीतर्फे आज जिल्हा बँकेत मेळावा घेऊन आमदार मुश्रीफ यांच्या भूमिकेला व प्रयत्नांना पाठिंबा देण्यात आला. शेतकऱ्यांच्या भल्यासाठी अपात्र कर्जमाफीबाबत सुरू असलेल्या न्यायालयीन लढाईतून बँकेने अंग काढून घेऊ नये अशी विनंती यावेळी समितीतर्फे आमदार मुश्रीफ यांना करण्यात आली. मध्यवर्ती बँकेच्या 2008 साली जी कर्जमाफी केंद्र सरकारची केलेली होती ती 2012 अपात्र ठरवली आणि जवळजवळ 44,000 शेतकऱ्यांचे 112 कोटी रुपये नाबार्डनं परत केलेले होते. त्याचे आज व्याजास 300 कोटीपर्यंत गेलेले आहेत. आता या उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयापर्यंत संपूर्ण याची जबाबदारी जिल्हा मध्यवर्ती बँकेला उचललेली होती. सर्व शेतकऱ्यांनी मला वार्षिक साधारण सभेमध्ये बँकेची विनंती केली होती, त्याप्रमाणे बँकेने जबाबदारी उचलली आणि आज अंतिम टप्प्यापर्यंत हे प्रकरण आम्ही आणलेलं आहे. आता सर्वोच्च न्यायालयाने 2 निर्णय दिले आहेत, 1 लाख रुपयेपर्यंत कर्ज देण्यासाठी आणि 10 लाख रुपयेपर्यंतच्या कर्जमाफी असलेल्या शेतकऱ्यांना कर्ज देण्यासाठी. आता यामध्ये आम्ही परिपत्रक काढलेलं आहे, कुणाचीही मागणी आलेली नाही, परंतु 50 सोसायट्या या अनिष्ट दरात सापडलेल्या आहेत. जवळजवळ 850 सोसायट्यांना तोटा निर्माण झालेला आहे आणि यांचा संचित तोटा फार मोठ्या प्रमाणात आहे. बँकेनं प्रशासकीय काळामध्ये याची वसुली केली आणि आज सोसायट्यांना हा भुर्दंड सहन करावा लागतो आहे. म्हणून शेतकऱ्यांची मागणी आहे, कर्जमुक्ती आम्हाला पाहिजे आहे. तरीसुद्धा या शेतकऱ्याच्या सगळ्या भावना लक्षात घेऊन आता सुट्टी झाल्यानंतर सर्वोच्च न्यायालयामध्ये पुन्हा एकदा नव्यानं तारीख घेणं आणि यांना अपात्र कर्जमाफी मिळवून देणं यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. त्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. आता जे मध्ये मध्यांतर वादळ जे उठलेलं होतं आणि काही आम्ही व्यथित झालेलो होतो, पण या 44,000 शेतकऱ्यांच्याकडे बघून आम्ही आता पुन्हा नव्यानं या शेतकऱ्यांच्या मागे उभं राहायचा निर्णय घेतलेला आहे आणि या शेतकऱ्यांचा सन्मान करण्यासाठी आम्ही निश्चितपणे प्रयत्न करू. लाईव्ह मराठीसाठी कॅमेरामॅन नरेंद्र देसाई यांच्यासह उत्तम पाटील, कोल्हापूर.